आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बसा. आई कुठे गेली? बघ ना, आई बाबा दोघही गायब आहेत ना. बाबा तर खाली झोपलेत. हे दोघ तर खरोखरच वेगवेगळे झोपतात. अंजली, तू का इथे आलीस? चिव आली असती एकटी. काय गं, मावशीला त्रास का दिलास? अग, त्रास कसला, मीच म्हंटल तिला मी सोडते. बाहेर अंधार होता ना. काय ग, डॉक्टर असे खालती का झोपलेत? तुमच्यात भांडण झालंय का? भांडण नाही गे. त्याच काय झालं, पायाला लागलंय ना माझ्या, तर तो म्हणत होता इंजेक्शन देतो. मी नाही म्हणाले म्हणून रुसलाय तो. आणि चिव आमची एका जागेवर झोपते कुठे, अशी गोल गोल फिरत असते झोपेत. आणि नचिकेत सुद्धा, त्यालाही झोपेत गोल गोल फिरण्याची सवय. हा बेड छोटा आहे ना, जागाच पुरत नाही मला झोपायला. आमचा मास्टर बेडरूम तुमच्या ताब्यात आहे ना. मी काय म्हणते, तुम्ही इथे शिफ्ट व्हाल का, म्हणजे आम्हाला आमची रूम मिळेल. ते तू युवराजलाच विचार, त्याचाच हट्ट. मला काय, मला कुठलीही रूम चालेल ना. बर, मी निघते. गुड नाईट चिव. गुड नाईट. गुड नाईट. नचिकेत, उठ. अंजली आली होती इथे, तिने बघितलं तू खाली झोपलाय. नचिकेत उठ. तुझं काय यार? अरे अंजली इथे आली होती. हा मग? मग काय मग? अरे तुझं काय म्हणणं आहे? अर्पिता प्लीज त्यांना सांग, आता इथे झोपायला काही जागा नाही म्हणा. ही पण रूम आहे का त्यांना? असं चालू राहिलं ना तर आपल्याला सगळ्यांना जाऊन हॉस्पिटलमध्ये झोपावं लागेल यार. अर्पिता प्लीज, झोप. चिव आली आहे का? आली आहे. झोप तू. सांग झोप. काय सकाळी सकाळी कसलं चर्चासत्र आयोजित केलं? सांगते सांगते, काल रात्री जे मी पाहिलं ते कळल्यावर तुम्हालाही शॉक बसेल. काय? हे आधी सांगू दे ना, मग आवाजतो. सांगते सांगते काल काय झालं ते. आई कुठे गेली? बघ ना, आई बाबा दोघही गायब आहेत ना. बाबा तर खाली झोपलेत. डॉक्टर असे खालती का झोपलेत? तुमच्यात भांडण झालंय का? हा बेड छोटा आहे ना, जागाच पुरत नाही मला झोपायला. आमचा मास्टर बेडरूम तुमच्या ताब्यात आहे ना. मी म्हंटल की नवरा बायको आहात ना, तर म्हणे नाही बेड छोटा आहे ना म्हणून नचिकेत खालती झोपतो. काही काय, कोण विश्वास ठेवेल यावर? ते नवरा बायको असून नवरा बायको सारखे राहत नाही. नक्कीच त्यांच्यात भांडण असणं. अग बाई, हो का? दादा, दाल में कुछ काला है. हो अत्या, काहीतरी नक्कीच गडबड. युवराज, काय झालं, तू का काही बोलत नाहीयेस? अगं मी काय बोलणार, नाही त्यांचं पटत नाही म्हणजे त्यांच्यात वाद आहे तेवढं नक्की. आता ते एकत्र असल्याचं नाटक करत असतील मे बी. एक्झॅक्टली, मलाही तेच वाटत. नाही तुला आठवतंय, मी इथे राहायला आलो होतो तेव्हा नचिकेत मला म्हणाला होता की तो स्टडी रूम मध्ये झोपतो. आणि नंतर मग मी रात्री बाहेर गेलो तेव्हा तो मला हॉल मध्ये सोफ्यावर झोपलेला दिसला. म्हणजे हे प्रकरणच वेगळं आहे. कळेल आपल्याला. वरवर एकत्र असले तरी ते लांब आहेत एकमेकांपासून. एनिवे अंजली, थँक्स टू यू. खूप चांगली बातमी दिलीस तू मला. क्या बात आहे, थँक्यू.
हा इतका खुश का होतोय? मला तर शंका वाटतीये, नाही हळूहळू खात्री होती की हा इथे शिवसाठी आलेला नाही. धन्य आहात तुम्ही, तुम्हीच असे वागला तर अंजली काय कोणालाही संशय येईल. अहो तुम्ही काय करायचं सांग ना. काय करणार म्हणजे? नवरा बायको आहात असं दाखवा. म्हणजे काय नवरा बायको आहोत असं दाखवायचं म्हणजे काय? आम्ही ऑलरेडी नवरा बायको आहोतच असंच दाखवतोय ना सगळ्यांना. असं तुम्हाला वाटत पण काय आहे ना, तुम्ही ना नाटकाची तालीम करतात ना तसं करता. इथे तेवढा वेळ नाहीये, इथे रोज प्रयोग करायचा आहे. 24 तास. हो 24 तास. काय आहे ना, हे प्रेक्षक आहेत हे सभ्य प्रेक्षक नाहीये, खोचक प्रेक्षक आहेत. पटतय ना? हे प्रेक्षक आहेत ना, हे पडद्यामागे येतील आणि बघतील काय तो बाई काय चुकलं यांचं असं. बघा तुम्ही चुकलात तर कोण फसणार आहे? मग मग काय? मग मी आता उद्यापासून गळ्यात एक पाटी अडकवतो. डॉक्टर नचिकेत देशमुख राहिला बाजूला, मी त्या पाटीवर लिहून घेतो नचिकेत अर्पिता जहागीरदार. तुला मस्करी वाटते आता नचिकेत. तुम्ही जरा जरा जवळीक साधा ना, म्हणजे दाखवा तस वागा तस. म्हणजे? म्हणजे नवरा बायको सारखं वागा, एवढंच म्हणणं आहे माझं. बर हात लाव बघू तिला, हात लाव. काय केलं तू? हात खेळ चालू इकडे हा विषामृत खेळतोय तू. आउट करताना टच करतो तसं काय चाललंय आहे हे? ऐका ना प्रेमाने, ठीक आहे प्रेमाने हात लाव तिला. ऐका हा, अरे बर खांद्यावर हात ठेव बघू तिथे. काय अरे किती तुला वाटत कस दिसतंय माहितीये का? हा असं वाटतंय सोप्यावर हात ठेवलास. बायको नवरा नवरा बायकोच्या खांद्यावर कसा हात ठेवेल तसा हात ठेव. मला नाही जमणार. मलाही नाही जमणार. नाही जमणार नक्की.